आता ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सरकारने कंत्राटी भरतीमध्ये 2500 कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. कंत्राटी भरतीसाठी सरकारमधील नेत्यांना कंत्राट दिली गेली असा आरोपही रोहित पवारांनी केलाय. मांडत आहे तो आहे 2500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा. पण हा भ्रष्टाचार कुठं झाला? तो झाला तर कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत. तुम्ही जर बघितलं 20 ऑक्टोबर 2023 जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती आणि कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालं होतं, त्याला दबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20 ऑक्टोबरला 2023 असं जाहीर केलं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो GR आहे तो रद्द करतो.